तिथं जागेवरती कसा दिला होता? 80 रुपये नाही, 90 रुपये, काही 105 रुपये, काही 100 नाही दिला. चांगला चांगला माल गेले घेऊन त्या पैशात. आणि नंतर राहिलेलं जे माल असतो ना मागे खारखीर राहिलेली थोडीफार, आपल्या तिकडे आणलेली ती 150 गेली, 125 गेली. आणि मग हे शेतकऱ्याच्या नंतर त्यांच्या अक्कलच गुल झाली, त्यांना वाटलं पहिला चांगला माल आपण यांना इथं कमी पैशात दिला, 80-90 रुपयाने 100 रुपयानी. तो कधी दिला होता? 150 गेला कोणत्या दिवसात दिला साधारणतः? गणपतीच्या अगोदर, म्हणजे 150 गेला आपल्याकडे आणल्यानंतर, 125-150. हा, आणि त्याच्या अगोदर 15-20 दिवसापूर्वी शेतक म्हणजे बागायतदारला दिला इथं, म्हणजे जागेवर दिलेला आहे बागायतदार दिला इथं व्यापाऱ्याला दिला. मी तुम्हाला सांगतो, 10 ऑगस्ट हे क्रांती होईल दिवस ह्याची बाजाराची असं सांगितलं होतं. आणि ऑगस्ट, हा, आणि ऑगस्ट जसा उजाडेल तसा रेट वाढायला चाललेला असेल. आणि साधारणतः जून मध्ये सांगितलं होतं तारखा की 5-7 जुलैच्या पुढं रेट वाढायला सुरुवात होईल, जून आपल्या जुलैच्या पुढं, 5-7 जुलैच्या पुढं. आणि त्यानंतर वाढत वाढत ऑगस्ट जसं उजाडेल तसा करंट एकदम येणार, आणि 10 ऑगस्टला पूर्ण करंट येणार. आणि तशा त्या तारखा ही झाल्या. हा, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकरी कुठं फसला जातोय त्याचा अंदाज आपण अगोदर सगळे क्लिअर दिले होते. पण तरी शेतकरी जर तुम्ही ह्या वर्षी ना पंजाब डगवाल्याने कसं पावसाचा अंदाज सांगितला तसं तुम्ही डाळिंबाचा 100% तुम्ही सांगितलं तसं क्लिअर झालं. मग ते आपल्याला जर मार्केटमधलं दिसतंय 2-4 राज्यामध्ये काय परिस्थिती ही जाणवते आहे, आपण शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे ना. तुम्ही सांगितलं झालं ती. पण एक लक्षात घ्या डॉक्टर साहेब, तुम्ही ते जनावराकडे बघितलं तर तुम्ही आम्हाला कळणार नाही याला काय झालंय का खात नाही, तुम्ही बरोबर त्याचा आजार सांगणार. हा, त्याचे लक्षण लगेच सांगता ना काय कसं आहे ती. तुम्ही लक्षण सांगणार आणि त्याच्यातनं लगेच गोळी लगेच लिहून देणार, औषधं लिहून देणार, इंजेक्शन मारणार. पण ते तसं ह्याच्यातलं आम्हाला अनुभव असताना आम्हाला पुढचं दिसतंय ना काय होतंय आता नेमकं परिस्थिती काय पुढचं मार्केट तुम्हाला लगेच कळतं ना कसं चालेल ती. हो, तुम्हाला अंदाज येतो ना त्याचा लगेच. आता मी 1 महिन्यापासून सांगत होतो की 3-4 माळेपर्यंत माल काढा आणि नवरात्र चालू व्हायच्या अगोदर 5-7 दिवस तुम्ही माल काढायला चालू करा. शेतकरी इथंच फसतो, तो नवरात्रीत काढण्याचा प्रयत्न करतो, नवरात्र संपून जातील माल पोहोचतो पुढं. तसंच झालं ती. आणि आज त्याच पद्धतीने मंदिराला थोडस सामोरं जावं लागलं, शेतकरी नाराज झाले. पण आपण अगोदर महिन्यापूर्वी सांगून लोटलं होतं, तुम्ही अगोदर तुम्ही सांगत होता सांगत होता माल तोडायला काही करू नका, पहिले नाही तर सांगितले, मध्ये मध्ये म्हणले रेट वाढले. आता जसा माल तोडायला आला तस तोडा, तुम्ही काही आणलं कच्चा माल आणू नका. नंतर नंतर परत मग गणपतीची पिरियड आला की त्या पिरियड मध्ये बी चांगले रेट राहिले. तुम्हाला हे सांगितलं होतं गणपती उठल्यावर खरा करंट दिसेल परत, म्हणजे गणपती बरोबर लोक थांबतात आणि गणपतीच्या नंतर आपल्याला माल फक्त राहतो ते बाजारात चांगलाच राहतो, गाळगाबाळा निघून जात. तसंच झालं. हो, त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीत ना अभ्यास केला पाहिजे. युट्यूब चॅनल भले आमच्याकडे माल पाठवणार नका पाठवू, पुढेही पाठवा. मी शेतकऱ्यांना सांगतो की आमच्याकडे मोकळे या. हा, नाही तुम्ही म्हणतात ना व्यवस्थित सांगतात शेतकऱ्याला, म्हणजे फसवणूक होऊ नये शेतकरी, तुम्ही काळजी घेता ही 100% खरे. पण हो, तर आता तुमचा आष्टी तालुका हा सगळा दुष्काळी भाग आहे. हा, पण आता पाऊस झाला, आता पाऊस झाला समज दुष्काळी भाग सगळे झाले किंवा बीड सकाळी भाग बऱ्याचशा पहिल्या म्हणजे 10-15 वर्षापासून पाहतोय मी दुष्काळी भागातला भाग आहे. आणि टँकरनी पाणी पण टाकलेले मी काही शेतकरी पाहिलेले तुमच्या भागात आहेत. टँकरनी पाणी बागा जगविलेले आहेत. हा, मग अशा शेतकऱ्यांना जर 2 पैसे आपण आपल्या सल्ल्याने वाढून दिलं तर त्याचं कुठंतरी मेहनतीचं फळ भेटू शकतं ना. नाही, खरं आहे, सल्ला व्यवस्थित ती मार्गदर्शन करतात शेतकरी पण हुशार होते बरं का तुम्ही सांगितले म्हणून. हो, नाहीतर फसवणूक 100% होऊ शकते याची दुसरी करू. नाही, जागेवर घेणारे पण चांगले व्यापारी, असं नाही की जागेवर घेणारे चांगले नाहीये. फक्त कोण आपल्याला लुटीत असेल तर त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, मोकळं मार्केटला आलं पाहिजे. तुमची एक मुलाखत होती ना रावरी साईडच्या कोणतरी एक बागायतदारचे, तिथे हायस्ट रेट झाला. हो, 211 रुपये रेट झाला होता 2 ऑगस्टला सौदा झाला होता. हा, ते ज्यांनी बाग घेतला ते बी होती तुमच्या पाशी घेतली तुमची. मी शेतकऱ्यांना शेतकऱ्याचाही सन्मान केला, ज्यांनी घेतला रेट टाइट त्यांचाही सन्मान केला. त्यावेळेस 160-170 जे रेट चालले त्यांनी 211 घेतला होता. घेतला होता तुम्ही त्याचं ती बोलणं झालं, मी ऐकली होती तुमची क्लिप ती. नाही असो, बऱ्यापैकी आपण तुम्ही जोडा ह्यांना, जेवढे आपण 10 माणसं तरी कमीत कमी शेतकरी आहेत ना या युट्यूब चॅनलला जोडा, भले त्यांनी जागेवर द्या नाही मार्केटला कुठे जाऊ द्या,
पण सावध व्हा. नाही सावध आहेत आता बरेच, आता सावध बरेच माल आलेत आपल्याकडे ह्या वर्षी आले आले भरपूर आले भरपूर आले माल. काय अडचण नाही. फोन बी लावला म्हणजे तुम्ही म्हणता फोन लावला म्हणजे आपलं आपलं लावला म्हणजे चला कस. नाही नाही काय अडचण नाही, मला कधी कुणी फोन केला तर मी रिटर्न फोन करतो त्यांना लगेच, माझा नाही उचलला गेला तरी परत. बर बर चालतं सेट. हो हो तुम्हाला आता ऑफिस मधून फोन येईल, मी सांगतो तुम्हाला तारीख करायचं. चालते चालते चालते. हो 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 ठीक ठीक आले आपण.